नमस्कार मित्रांनो, आज आपण भारताचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आणि पाकिस्तानची पोटदुखी या विषयावर चर्चा करणार आहोत। भारताने रविवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले। ऑगस्ट महिन्यासाठी भारताला ही जबाबदारी मिळाली आहे। सागरी सुरक्षा, शांतता प्रक्रिया आणि दहशतवादा विरोधातील लढा या भूमिकेतील तीन क्षेत्रावर आपला भर असेल असे भारताने म्हटले आहे। भारत सध्या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा 2 वर्षांसाठी अस्थायी सदस्य आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे 5 कायम सदस्य आहेत, ज्यात अमेरिका, चीन, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्स। कायम सदस्यांना वेटोचा अधिकार असतो। याचा अर्थ 5 कायम सदस्यांपैकी 4 सदस्यांना ठराव पास करावायचा आहे, पण जर एका सदस्याला नको असेल तर तो व्हिटो करू शकतो आणि तो प्रस्ताव पास होणार नाही। 10 अस्थायी सदस्यांना हा अधिकार नाही। युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे अध्यक्षपद दर महिन्याला बदलते आणि ते इंग्रजीत वर्ण अक्षरानुसार असते। या अंतर्गत फ्रान्स नंतर आता भारताची पाळी आली आहे। भारत 1 जानेवारी 2021 रोजी सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य झाला। भारताचे सदस्यत्व 31 डिसेंबर 2022 रोजी संपेल आणि या संपूर्ण कार्यकाळात भारताला 2 वेळा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळेल। भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद अशा वेळी मिळाले आहे जेव्हा अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेत आहे आणि तालिबान मजबूत होत आहे। यासह 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर 2 वर्षाचा कार्यकाळ जो आहे तो पूर्ण होत आहे। दोन्ही मुद्दे पाकिस्तान सरकारसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळणे हे पाकिस्तानला निश्चितच आवडलेले नसेल। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 5 कायम सदस्यांमध्ये चीन नेहमीच पाकिस्तानच्या सोबत राहत आलेला आहे। ऑगस्टमध्ये सुरक्षा परिषदेच्या कोणत्याही बैठकीत भारताची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे। पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने लिहिले आहे की भारताकडे अध्यक्षपद असणे म्हणजे पाकिस्तान काश्मीरवर सुरक्षा परिषदेत बैठक घेऊ शकणार नाही। भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्याबाबत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा काही प्रतिक्रिया दिलेली आहे। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हाफिज चौधरी यांनी शनिवारी पाकिस्तानी माध्यमांना सांगितले की मला आशा आहे की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1 महिन्याच्या अध्यक्षतेखाली भारत निष्पक्षपातीपणे कार्य करेल। ते म्हणाले, आम्हाला आशा आहे की भारत नियमानुसार आपली भूमिका बजावेल। गेल्या 2 वर्षात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जम्मू काश्मीरवर 3 वेळा चर्चा झाली आहे। अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची माघार या महिन्यात पूर्ण होईल। अशा परिस्थितीत ऑगस्ट महिनाही या दृष्टीने फार महत्त्वाचा असणार आहे। अफगाणिस्तानच्या संदर्भात काही महत्त्वाचे घडले तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताचे अध्यक्षपद हे फार महत्त्वपूर्ण काम करणार आहे। अफगाणिस्तानमधील अडथळा म्हणून पाकिस्तान भारताकडे पाहते। भारताने आपल्या एजेंडात दहशतवादाविरोधातील लढाईला प्राधान्य देण्याबाबतही बोललेले आहे। भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पहिला कामकाजाचा दिवस 2 ऑगस्ट म्हणजे आजचा दिवस 2 ऑगस्टला सुरू होईल, जेव्हा तिरुमूर्ती संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात महिन्याच्या परिषदेच्या कार्यक्रमावर पत्रकार परिषद घेतील। काही लोक तिथे उपस्थित राहतील तर इतर लोक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कनेक्ट होऊ शकतील। संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तिरुमूर्ती संयुक्त राष्ट्राच्या त्या सदस्य देशांना कामकाजाचे तपशील देखील प्रदान करेल जे परिषदेचे सदस्य नाहीत। संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकरुद्दीन यांनी भारताचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद ऑगस्टसाठी स्वीकारल्याबाबत सांगितले की आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील ज्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताची ही 8वी टर्म आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये 2021-22 कार्यकाळात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताचे पहिले अध्यक्षपद आहे।
15 राष्ट्रांच्या शक्तिशाली संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा एक अस्थायी सदस्य म्हणून भारताचा 2 वर्षाचा कार्यकाळ 1 जानेवारी 2021 पासून सुरू झाला. पुढील वर्षी डिसेंबरमध्ये भारत पुन्हा सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष होईल. भारताने सागरी सुरक्षा, शांतता आणि दहशतवाद विरोधी कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितलेले आहे. भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारल्यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी TS तिरुमूर्ती म्हणाले की हा एक मोठा सन्मान आहे. ऑगस्ट महिन्यात आमच्याकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आहे आणि या महिन्यात आपण आपला 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. भारत या महिन्यात अनेक महत्त्वाच्या बैठकांवर निर्णय घेईल. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी या प्रसंगी ट्विट केले आणि म्हटले आहे की भारत नेहमीच संयमाचा आवाज, संवादाचा पुरस्कर्ता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा समर्थक राहिलेला आहे. सागरी सुरक्षा, शांतता राखणे आणि दहशतवाद विरोधी मुद्द्यांवर बैठक करण्याव्यतिरिक्त भारत शांतता रक्षणाच्या रक्षकांच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित करेल. एका व्हिडिओ संदेशात तिरुमूर्ती म्हणाले आहे की सागरी सुरक्षा ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि सुरक्षा परिषदेने या समस्येवर एक समग्र दृष्टिकोन घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले की शांतता राखण्यात आपला दीर्घ आणि अग्रगण्य सहभाग पाहता शांतता राखण्याचा विषय आमच्या हृदयाच्या जवळ आहे. त्यात त्यांनी असेही म्हटले आहे की भारत शांतता रक्षकाची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर भर देईल, विशेषतः उत्तम तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे आणि त्याचे लक्ष शांतता रक्षकाविरुद्धच्या गुन्हेगारांना कायद्याच्या ताब्यात देण्यावर असेल. ते म्हणाले की दहशतवादाविरोधातील लढाईत आघाडीवर असलेला देश म्हणून भारत दहशतवाद रोखण्याच्या प्रयत्नांवर अधिक जास्त भर देईल. संयुक्त राष्ट्रात भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विट केले की जेव्हा भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष होईल तेव्हा भारताचे पंतप्रधान ऑगस्टला पहिल्यांदा या कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. सय्यद अकबरुद्दीन म्हणाले, भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्याबद्दल 75 पेक्षा अधिक वर्षांमध्ये आमचे राजकीय नेतृत्व संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची पहिली वेळ आहे. हे भारत आणि त्याचे राजकीय नेतृत्व आपल्या परराष्ट्र धोरणाबाबत किती गंभीर आहे हे दर्शवते. जरी ही एक आभासी बैठक असली तरी भारतासाठी ती पहिली बैठक आहे, त्यामुळे ती ऐतिहासिक आहे. भारतीय पंतप्रधानांनी शेवटचा प्रयत्न 1992 केला होता. तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव त्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ते सहभागी झालेले होते. भारत यापूर्वी 50-51 67-68 72-73 1977-78 1984-85 1991-92 आणि 2011-12 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य राहिलेला आहे. भारतातील रशियन राजदूत निकोले कुडाशिव यांनी लिहिले की भारताच्या एजेंड्यांमुळे रशिया खूप प्रभावित झालेला आहे. त्यात सागरी सुरक्षा, शांतता राखणे आणि दहशतवादाविरोधी महत्त्वपूर्ण जागतिक मुद्दे समाविष्ट आहेत. त्याचवेळी भारताचे फ्रान्सचे राजदूत आहे एमॅन्युएल यांनी ट्विट केले आहे की भारत आज फ्रान्सकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. सध्याच्या संकटांना सामोरं जाण्यासाठी नियम आधारित बहुपक्षीय प्रणाली राखण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. भारताच्या अध्यक्षपदाचा पहिला दिवस आज सोमवार 2 ऑगस्ट रोजी असेल तेव्हा तिरुमूर्ती या महिन्यासाठी परिषदेच्या अध्यक्ष कामकाजावर संयुक्त राष्ट्र मुख्यालयात संकलित पत्रकार परिषद घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्राच्या 6 प्रमुख अंगापैकी एक आहे, जी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्राच्या सनदेत कोणतेही बदल मंजूर करण्यासाठी जबाबदार आहे. म्हणून भारताच्या जी ही महत्त्वाची भूमिका भारत यापुढे या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये निभावणार आहे, आपण भारताला या कार्यासाठी शुभेच्छा देऊयात. डॉक्टर मंगेश आचार्य, तुमचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.